मंडळी नमस्कार. हा आपला पोल्ट्री फार्म, पोल्ट्री शेड, आता या बांधकामाच्या अपडेटबद्दलचा हा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर ही जी आहे आपली स्टोर रूम आहे, 20 बाय 12, 20 फूट अशी ही लांब आहे आणि 12 फूट जी आहे ती रुंद आहे. तर आता या साईडने जवळपास 4-4 फूट बांधकाम झालेलं आहे. त्या कॉर्नरला आपला एक गेट असणार आहे, दरवाजा असणार आहे आणि ही जी भिंत आहे ही पार्टिशनसाठी आणि त्या साईडला आपला शेड आहे. तर ही जी रूम आहे ही स्टोअर रूम आहे आणि यालाच लागून आपला शेड असणार आहे. तर टोटल जे आपलं लांबी आहे ती 60 फूट आहे आणि रुंदी जी आहे ती 20 फूट आहे. तर 20 बाय 60 पूर्ण शेड आहे. आता ही जी जागा आहे ही शेडसाठी आणि ही आपली शेवटची भिंत या शेडची. तर हिचं पण बांधकाम जवळपास आज कम्प्लीट होईल आणि हाईट जी आहे ती हाईट आपण या शेडची साईडनी जी आहे ती 9 फूट ठेवणार आहोत आणि सेंटरला 11 फूट. तर ते तिकडे तुम्हाला दिसत असेल ती जी हाईट आहे ती जवळपास 11 फुटाची येईल. आता हे बांधकाम कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला हे जे इथे दिसत आहेत मोकळे, आपण एक पिल्लर सोडले आहेत. तर यामध्ये आपल्याला जे 3 बाय 3 इंचचे स्क्वेअर पाईप येतील तर ते पाईप आपण सपोर्टसाठी यूज करणार आहोत आणि त्या सपोर्टनंतर वरतं ते पर्लिंग वगैरे जे काही असतात ते आपण लावणार आहोत. तर आता सध्या एवढं आपलं बांधकाम झालेलं आहे आणि पुढच्या 2-3 दिवसात हे जे बांधकाम आहे ते पूर्ण होईल आणि त्यानंतर आपण मग जे आपलं पाईप्स आहेत सपोर्टसाठी स्क्वेअर पाईप, त्यानंतर ते पर्लिन आणि बाकी जे सपोर्टसाठी असतात ते आपण फिट करणार आहोत. तर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला नंतर पोस्ट करेलच हे बांधकाम पूर्ण झाल्यावर. मित्रांनो, असं आपलं एवढं बांधकाम झालेलं आहे आणि आपला शेड जो आहे मी परत रिपीट करतो हा 20 बाय 60 आहे. तर यामध्ये 12 बाय 20 जी आहे ती एक स्टोअर रूम आहे आपली आणि उर्वरित 48 बाय 20 हे आपलं शेड आहे. तर मित्रांनो, बघत रहा रेगुलर अपडेटसाठी आपलं चॅनल SP फार्मिंग इंजिनियर आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.